मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सिंधुदुर्गाचा दौरा केला पण दौरा नेमका कशा पद्धती के, क केला हे तर सांगायचं झालं तर मात्र चिवला बीचपासून तर साधारणतः जो दौरा होता साधारणतः चिप्पी विमानतळापर्यंत झाला त्यानंतर जे आढावा बैठक त्यानंतर ते मुंबईला गेले पण मात्र या संदर्भात जोरदार टीका होताना असा देखील पाहायला मिळतं कारण दौरा हा अर्धवड सोडून गेल्याची असं टीका आमदार नितेश राणे यांच्याकडून होताना पाहायला मिळतं आपल्यासोबत बोलताना आमदार नितेश राणे आहेत साहेब मुख्यमंत्र्यांनी आज दौरा केला हा दौरा तुम्ही कशाप्रकारे पाहता येईल ह्याला आपण तुम्ही दौरा कसा म्हणणार ह्याचं तुम्ही मला माझी समजूत घाला कारण का राज्याचा मुख्यमंत्री जेव्हा कुठे जातो तेव्हा जो नुकसानग्रस्त भाग असतो तिकडची सामान्य जनता जनतेचं काय अपेक्षा असते की मुख्यमंत्री येत आहेत राज्याचे प्रमुख येत आहेत आमचा मायबाप सरकार येत आहे सरकार जेव्हा आमच्याकडे येतं तेव्हा आम्हाला काहीतरी मिळणार अशी साधी अपेक्षा महाराष्ट्राच्या जनतेची आणि सामान्य जनतेची असते आता मुख्यमंत्री ज्या वेगाने तौकवादळ आलं आपल्याकडे त्या वा त्या त्याच्यापेक्षा जास्त वेगाने मुख्यमंत्री आले आणि निघून पण गेले मला हे कळलं नाही की मुख्यमंत्र्यांना येण्याची गरज काय होती आपल्या कुडत्याची घडे घडी खराब करण्याची गरज काय होती का ह्याचं सगळं श्रेय आपण फडणवीसांना द्यायचं की फडणवीस साहेबांचा अगर दौरा झाला नसता तर ह्यांचा अहंकार जागा झाला नसता आणि ते इथे पोचलत नसते अहो ज्या चिवला बीचवर एक साधं झाड पण पडलेलं नाही आहे तिथे राज्याचा मुख्यमंत्री जातो आणि ज्या वायरी गावामध्ये ज्या निवती गावामध्ये जिथे आम देवगडमध्ये आमच्या वैभवाडीमध्ये जिथे अक्षरशः संसार उद्ध्वस्त झालेले आहेत लोकांना खाण्यासाठी अन्नधान्य नाही आहे ते सगळेजण आज अपेक्षा ठेवून होते की राज्याचा मुख्यमंत्री येतो आहे आम्हाला काहीतरी मिळणार झोळी पसरून उभे होते तर अक्षरशः आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम ह्या राज्याचे मुख्यमंत्री करून गेलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी म्हणजे चिप चिवला ब्रिज नंतर आल्यानंतर आढावा बैठक येते चिपली विमानतळावरती आणि त्यानंतर त्यांनी मुंबईला गेले पण मात्र त्या, त्या बैठकीमध्ये कोणताही निर्णय झालेला नाही असं समजतं काय सांग लक्षात घ्या आढावा बैठक जेव्हा मुख्यमंत्री घेतात तेव्हा आम्ही काही मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांना काल सुचवलेले होते उदाहरण पंचनामे जे होत आहेत पंचनामे होण्याचं काम चाललं आहे आम्ही स्वीकारतो पण पंचनामे कुठल्या पद्धतीने होत आहेत ज्याचं पाच लाखाचं नुकसान झालं आहे त्याला फक्त दोन लाख लावले जात आहेत मच्छीमारांचे पन्नास लाखांची बोटींचं नुकसान झालं आहे त्यांना फक्त वीस लाख दिले जात आहेत अशाने संसार परत उभे राहणार आहेत का ह्याच्यानी काय मदत मिळणार आहे का आणि मुळातच गेल्या वर्षीच्या निसर्ग वादळाच्या एक दमडीही अजूनपर्यंत आलेली नाही किंबहुना आठ कोटी मागितले फक्त एकोणपन्नास लाख दिलेले ला आहेत आता गेल्या वर्षीचा बॅकलॉग यांनी पुरं भरलेला नाही आहे तर ह्या वर्षी काय नेमकं देणार हे तरी आम्हाला सांगा बोलतात दोन दिवसानंतर देणार मग आले कशाला तुम्ही आणि सगळ्या बाबतीमध्ये केंद्राकडेच अगर बोट उचलायचं असेल तर आदित्यासाठी उद्या नवरी पण केंद्राकडूनच मागा काय राहिलं आहे तुमचं अजून स्वतःचं अस्तित्व का हे तरी सांगा मुख्यमंत्र्यांनी दौरा केल्यानंतर त्यानंतर खासदारांची आम्ही प्रतिक्रिया घेतली खासदार म्हणाले की पासष्ट कोटीपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे शंभर कोटी आम्ही देण्यासाठी प्रयत्न करणार असं सांगितले एक लक्षात घ्या हे सांगण्यासाठी आम्हाला खासदार विनायक राऊत नको अधिकारी आमचं काम करतायत पण तुम्ही सत्ताधारी पक्षाचे खासदार आहात एकदम उद्धवजी ठाकरेंचे निकटवर्ती आहात त्यांच्या घरात चा उचलण्याचं काम तुम्ही करता तर तुम्ही नेमकं का मदत काय देणार हेच आम्हाला सांगितलं पाहिजे तुम्ही तुम्हाला दोन दोनदा जनतेने निवडून दिलेलं आहे आज तुमचा मतदार रत्नागिरीचा असो सिंधुदुर्गाचा असो देवगडचा असो वेंगुर्ल्याचा असो तो आज हवालदिल झालेला आहे तो नुसते हे मदतीचे आकडे देण्यापेक्षा ते काम आमचं आहे विरोधी पक्षाचं आहे आमचा विरोधी पक्ष नेते इथे आले दोन्ही आले त्यांनी सगळीकडे गावागावात गेले बागेत गेले मच्छीमारांना भेटले वस्तुस्थिती समजून घेतली आणि सरकारला जागा करण्याचं काम हे विरोधी पक्षांनी सांगायचं असतं आम्ही आकडे सांगायचे असतात आणि तुम्ही ते आकडे आम्हाला द्यायचे असतात हेच अगर आकडे सांगायला जायचं तर आम्ही जाणार कोणाकडे नक्कीच अनंत पातळे साम टी वी सिंधुदुर्ग